दसरा म्हटला की आपण सोनं लुटणं आणि एकमेकांना शुभेच्छा देणं हे दरवर्षी आपण करत आलो किंवा करतो. महाराष्ट्राचं सोनं तर गेली अनेक वर्ष लुटलं जाते आणि आम्ही फक्त आपट्याची पानं फक्त एकमेकांना वाटतोय. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही राहत नाही आणि बाकीचे सगळं सोनं लुटून चाललेले आहेत, पण आमचं दुर्लक्ष. आम्ही कधी आमच्या स्वतःच्या आयुष्यात मशगूल तर कधी आम्ही जातीपातीमध्ये मशगूल. आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी? ते अगदी बरोबर बोलले. महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे, पण लोकसभा निवडणुकीत त्या लुटणाऱ्यांच्या पाठीशी ते उभे राहिले दुर्दैवाने. या महाराष्ट्राची लूट कोण करत आहे? आजचे दिल्लीचे सत्ताधीश करतात, खास करून मोदी आणि शहा. व्यापार मंडळाचे नेते देशाचे नेते नाहीत आणि त्या व्यापाऱ्यांच्या मागे लोकसभेला जे उभे राहिले त्याने एक प्रकारे त्या लुटीला, महाराष्ट्राच्या लुटीला समर्थन दिलं.